मंत्रीपदावर वर्णी ल न लागल्यामुळे आपण नाराज होतो, मंत्रीपदासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं शिरसाटांनी म्हटलंय. मात्र आता नाराजी नाही, आपण शिंदेसोबतच आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या फेरीत शिरसाटांना संधी मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारणात मी काम करतोय ना, राजकारणामध्ये मला पुढे जावं असं वाटत नाही का, मला संधी मिळावं असं वाटत नाही का, वाटतं साहजिक आहे. आणि मग ते साहजिक ते जे मला वाटतं त्याची नाराजी जर माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल ते स्वाभाविक आहे, त्याला कुठेही तुम्ही अडवू शकत नाही. हां, मी नाराज होतो त्या टायमाला, त्यांनी मला समजवलं आता पुढच्या वेळेला ते पाहू असं सांगितलं, विषय तिथं संपलेला आहे. ह्या रात्रीतल्या ज्या घडामोडी असतात त्या अत्यंत महत्वाच्या असतात. त्या घडामोडीमध्ये कॉम्प्रोमाइज नावाचा जो शब्द आहे ना तो लय महत्वाचा असतो. कुणी कुठं कॉम्प्रोमाइज करायचं, मग ते कॉम्प्रोमाइज झालं आणि त्याच्यामध्ये काही लोकांना बॅक केलं. तुम्हाला एक तुम्ही जर पाहिले असेल आमची मंत्रिमंडळाची यादी, यामध्ये नवीन पैकी कुणाला असा त्यात इन्सर्ट केलेलं नाही, नवीन एखाद्याला टाकलंय मग माझ्यावर अन्याय झाला असं काही नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे